नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सागर तळरचना। यामध्ये महत्त्वाचा असा भाग आपण पाहणार आहोत की आपल्या पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची उंची कशी सांगतात। तर बालमित्रांनो, कोणत्याही ठिकाणची उंची किंवा कोणत्याही ठिकाणची खोली म्हणजे हे दोन्ही सांगण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती असावी लागते, ती म्हणजे समुद्रसपाटी। मग समुद्रसपाटी म्हणजे काय? तर समुद्राचं पाणी जलपृष्ठ जो असतो तो पृष्ठ, त्याला समुद्रसपाटी असे म्हणतात। मग ही निश्चित कशी करतात? तर बालमित्रांनो, समुद्रसपाटीची उंची निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते। एक, ज्या ठिकाणची समुद्रसपाटीची उंची निश्चित करायची आहे त्या ठिकाणी भरती आणि ओहोटी यांची पातळी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ आपल्याला समजा या किनाऱ्यावरची समुद्रसपाटी निश्चित करायची आहे, तर आपल्याला समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा पाण्याची पातळी कुठपर्यंत किनाऱ्यावर वर सरकतं ते अंतर, आणि जेव्हा ओहोटी येते ते अंतर, हे दोन अंतरांची म्हणजेच समुद्राच्या भरतीची आणि ओहोटीची यामधील अंतराची पातळीतील अंतराची सरासरी काढणे, आणि जी सरासरी येते ती म्हणजेच त्या समुद्रसपाटीची उंची होय। आणि समुद्रसपाटीची उंची ही नेहमी शून्यामध्ये दाखविली जाते। या ठिकाणी समुद्रसपाटीची उंची शून्य दाखवलेली आहे, म्हणजे भरतीची पातळी आणि ओहोटीची पातळी या दोघांची सरासरी काढल्यानंतर जे काही सरासरी येईल ती असते त्या समुद्रसपाटीची उंची। मग या समुद्रसपाटीच्या उंचीचा आपल्याला अनेक ठिकाणी फायदा होतो। उदाहरणार्थ एखादं उंच शिखर किती उंच आहे, किंवा एखादा महासागर किती खोल आहे, एखादी गर्ता किती खोल आहे, हे आपल्याला या समुद्रसपाटीपासून सांगावं लागतं। मग त्यामध्ये बालमित्रांनो, समुद्रसपाटीपासून वरचं जे अंतर आहे म्हणजे उंचीचं जे अंतर आहे हे धनात्मक म्हणजे अधिक या चिन्हाने दाखवतात, आणि समुद्रसपाटीपासून खालचं जे अंतर खोली जी दाखवायची आहे ती ऋणात्मक अंतरामध्ये दाखवावी लागते। उदाहरणार्थ आपल्याला जर एव्हरेस्ट शिखराची उंची सांगायची झाली तर त्या ठिकाणी आपल्याला एव्हरेस्ट शिखराची उंची आहे, माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8848 मीटर, आणि त्याच वेळेस आपल्याला मरियाना गर्ताची पण खोली दाखवायची आहे तर आपण ती आकृतीमध्ये पाहूया। सपोज याला आपण एव्हरेस्ट शिखर समजू, आणि या एव्हरेस्ट शिखराची उंची आपल्याला सांगायची आहे। तर बालमित्रांनो, या समुद्रसपाटीपासून म्हणजे ही जी समुद्रसपाटी निश्चित केलेली आहे त्या ठिकाणापासून या एव्हरेस्ट शिखराची उंची मोजली जाते, आणि ती उंची आहे 8848 मीटर। एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे? 8848 मीटर, आणि ही उंची धनात्मक म्हणजेच अधिक उंची ही समुद्रसपाटीपासून वर असल्यामुळे धनामध्ये धन या संख्येने दाखवतात। आता आपल्याला सपोज मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरातील ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे, तिची खोली आपल्याला दाखवायची आहे। तर बालमित्रांनो, सपोज आता ही मरियाना गर्ता आहे तर हिची आपल्याला खोली समुद्रसपाटीपासून म्हणजे या समुद्रसपाटीच्या अंतरापासून आपल्याला ती खोली मोजावी लागेल। मग या ठिकाणाहून मरियाना गर्ता या गर्तेची जी खोली आहे ती आहे ऋण 11034 मीटर। मग या ठिकाणी ऋण का? तर तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे समुद्रसपाटीपासून खाली जे काही खोली दाखवायची असते ती ऋणमध्ये दाखवायची असते, आणि समुद्रसपाटीपासून वरची जी उंची दाखवायची असते ती धन या संख्येमध्ये दाखवायची असते। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे समुद्रसपाटीचा आपल्याला उंची व खोली मोजण्यासाठी उपयोग होतो। मग आपल्या जगामध्ये सगळीकडे समुद्रसपाटी एकच मानली जाते का? तर नाही, प्रत्येक त्या त्या भागामधली समुद्रसपाटी ही वेगवेगळी निश्चित केली जाते। मग आपल्या भारतामध्ये
समुद्रसपाटीची उंची ही चेन्नई चेन्नई हे जे ठिकाण आहे या ठिकाणच्या समुद्रसपाटीची जी सरासरी उंची आहे ती संपूर्ण भारतातील समुद्रसपाटीची उंची मानली जाते। तर अशा प्रकारे बालमित्रांनो समुद्रसपाटी म्हणजे काय आणि समुद्रसपाटी आपल्या भारतामध्ये कुठे कुठल्या समुद्राची मानली जाते हे आपण लक्षात ठेवूया। धन्यवाद।